Hello dear student, today we are going to learn a beautiful lesson. The lesson name is Kind Kondiba. Lesson cha naav kay ahe? Kind Kondiba. Kind manje kay? Dayalu. Dayalu Kondiba he lesson che naav ahe. Listen carefully and then read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. आता या चित्रामध्ये काय दिसत आहेत? एक आजोबा काहीतरी असा खड्डा खणताना दिसत आहेत. साईडला एक रोप लागलेलं दिसते. त्यानंतर इथे भांडे आहे, हे आजोबा आहेत आणि घोड्यावर एक व्यक्ती दिसत आहेत. आता याचे वर्णन पुढे दिलेले आहे. पुढच्या स्टोरीमध्ये याचे वर्णन आहे ते आपण पाहायचे आहे. वन्स द किंग वॉज रायडिंग थ्रू अ विलेज. एकदा राजा एका गावामधून घोडदौड करीत होता. काय करत होता? तो गावातून फिरत होता. किंग म्हणजे राजा, रायडिंग म्हणजे फेरफटका मारणे, घोड्यावरून फिरते. आता इथे आपल्याला कसा फेरफटका मारतोय तो ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. तो कशावरून फेरफटका मारत आहे? हा राजा घोड्यावरून. ही सॉ कोंडिबा. सीचं भूतकाळी रूप काय आहे? सॉ. सी म्हणजे पाहणे. सीचं भूतकाळी रूप सॉ. त्यानं पाहिलं. काय पाहिलं? कोंडिबाला. ही सॉ कोंडिबा. तो कोंडिबाला पाहतो. कोंडिबा वॉज डिगिंग हो होल. आता या ठिकाणी काय दिसत आहे बघा. हे जे वयस्कर व्यक्ती आहेत, ही जे वृद्ध व्यक्ती आहे, ती व्यक्ती काय करताना दिसते आपल्याला? एक असं खड्डा खणताना दिसते. डिगिंग खोदणे, अ होल खड्डा, खड्डा खोदत आहे तो. ह्या वृद्ध व्यक्तीचे नाव काय आहे? ह्या आजोबांचे नाव कोंडिबा आहे. त्यानंतर पुढे पाहूया. आता या ठिकाणी राजा काय बोलत आहे? गुड मॉर्निंग कोंडिबा, शुभ प्रभात कोंडिबा. त्यानंतर या ठिकाणी हे आजोबा बोलत आहेत. काय बोलत आहेत? गुड मॉर्निंग ओ किंग, महाराज शुभ प्रभात. आता या चित्रात काय दिसत आहेत? राजा काय विचारतोय? What are you doing? तू काय करीत आहेस? काय विचारतोय राजा? What are you doing? What म्हणजे काय? Doing, do म्हणजे करणे, त्याला ing जोडले म्हणजे सध्या ती कृती चालू आहे. मग राजा काय विचारतोय? What are you doing? तू काय करत आहेस? तुम्ही काय करत आहात? असं राजा त्या आजोबांना विचारतो. त्यानंतर आजोबा काय उत्तर देतात या ठिकाणी? आय एम प्लॅन्टिंग अ ट्री. प्लॅन्टिंग, रोप लावणे, झाड लावणे, ते काय म्हणतात? ट्री म्हणजे काय? झाड. प्लॅन्टिंग, ते काय करत आहेत? झाड लावत आहेत, म्हणून आजोबा उत्तर देतात. त्यानंतर पुढे या ठिकाणी राजा विचारतो, व्हॉट ट्री इज धीस? हे कोणते झाड आहे? हा प्रश्न राजा आजोबांना विचारतो. नंतर आजोबा उत्तर देतात, इट्स अ मँगो ट्री. ते आंब्याचे झाड आहे, म्हणून हे कशाचे झाड आहे? आंब्याचे. मँगो आंबा, ट्री झाड. त्यानंतर पुढे राजा काय बोलतो? व्हेन विल इट बिअर फ्रूट. बियर फ्रूट म्हणजे फळे लागणे. काय विचारतो राजा? त्याला फळे केव्हा लागतील? राजा या आजोबांना काय प्रश्न विचारतोय? तुम्ही जे झाड लावताय त्याला फळं कधी लागतील? त्यानंतर आजोबा उत्तर देत आहेत या ठिकाणी, आफ्टर मेनी मेनी इयर्स, म्हणजेच खूप खूप वर्षानंतर याला काय होणार आहेत? फळे लागणार आहेत. त्यानंतर राजा काय बोलतो?
कोंडीबा यू लुक सो ओल्ड, कोंडीबा आजोबांचं नाव आहे. यू लुक सो ओल्ड, लुक म्हणजे दिसणे, कसं दिसतोय, सो ओल्ड, तुम्ही तर खूप वृद्ध दिसत आहात. त्यानंतर पुढे आणखीन राजा काय म्हणतोय, व्हॉट यूज इज धिस ट्री टू यू. देन कोंडीबा काय म्हण, राजा कोंडीबाला काय म्हणतो, कोंडीबा यू लुक सो ओल्ड, व्हॉट यूज इज धिस ट्री टू यू. देन कोंडीबा तू तर फारच वृद्ध दिसत आहेस, मग तुला या झाडाचा काय उपयोग, असं राजा विचारत आहे. त्यानंतर कोंडीबा हे काय म्हणतात, ओ किंग, अहो महाराज, आय एम नॉट प्लॅंटिंग धिस ट्री फॉर माय सेल्फ म्हणजे स्वतःसाठी, प्लॅंटिंग म्हणजे झाड लावणे. ओ महाराज, हे झाड मी स्वतःसाठी नाही लावत, आय एम प्लॅंटिंग इट्स फॉर अदर्स, हे झाड मी इतरांसाठी लावत आहे. हे झाड मी कोणासाठी लावत आहे, इतरांसाठी लावत आहे. आफ्टर मेनी इयर्स म्हणजे खूप वर्षानंतर, अदर पीपल विल कम हियर, इतर लोक विल भविष्यकाळ रूप आहे, कम हियर, अदर पीपल विल कम हियर म्हणजे जेव्हा इतर लोक इथं येतील, दे विल सिट इन द शेड ऑफ दिस ट्री. शेड म्हणजे सावली, धिस ट्री या झाडाखाली. दे विल सीट इन शेड ऑफ धिस ट्री, ते या झाडाच्या सावलीला बसतील. दे विल गेट द मँगोज, त्यांना त्याचे आंबे मिळतील, या झाडाचे आंबे काय होतील, त्यांना मिळतील. कोंडीबा काय सांगत आहे, अहो महाराज, हे झाड मी स्वतःसाठी लावत नाही आहे, तर मी ते कोणासाठी लावतोय, दुसऱ्यांसाठी लावतोय. खूप वर्षानंतर ज्यावेळी लोक इथं येतील, झाडाखाली बसतील, झाडाच्या सावलीला बसतील, आणि त्यांना हे आंबे काय होणार आहेत, मिळणार आहेत. त्यानंतर पुढे कोंडीबा यू आर सच अ काइंड मॅन, यू हॅव टॉट मी अ लेसन, नाव आय विल ऑल्सो वर्क फॉर अदर्स. असं कोण म्हणतंय, हा राजा काय म्हणतोय, कोंडीबा यू आर सच अ काइंड मॅन, तू काइंड म्हणजे दयाळू, तू खरंच खूप दयाळू माणूस आहेस. यू हॅव टॉट मी लेसन, टॉट म्हणजे शिकवला. टीचचे भूतकाळी रूप, टीच म्हणजे शिकवणे, टॉट म्हणजे शिकवला, टीच चे भूतकाळी रूप टॉट आहे. यू टॉट मी अ लेसन, तू मला चांगला धडा शिकवला किंवा चांगला बोध शिकवलास. आय विल ऑल्सो फॉर अदर्स, आता मी सुद्धा दुसऱ्यांकरिता काम करीन. आय म्हणजे मी, आय विल म्हणजे करेन, ऑल्सो देखील, मी देखील वर्क फॉर अदर्स, इतरांसाठी, मी देखील दुसऱ्यांसाठी काम करेन. आता या ठिकाणी हे आलेले शब्द वाचा आणि तुमच्या वहीत लिहा. वन्स, आता याचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत. वन्स म्हणजे एकदा, काइंड म्हणजे दयाळू, किंग म्हणजे राजा, होल म्हणजे खड्डा, खळगा, मॉर्निंग म्हणजे सकाळ, डुईंग म्हणजे करणे, प्लॅंटिंग म्हणजे झाड लावणे, झाड लावत आहे, प्लॅंट म्हणजे झाड लावणे, प्लॅंटिंग म्हणजे सध्या आय एन जी लागले, हे आय एन जी असेल की सध्या ती क्रिया चालू असते. मँगो म्हणजे आंबा. त्यानंतर ट्री म्हणजे झाड. आणि मेणी म्हणजे खूप वर्षापूर्वी. आपण मेनी इयर्स म्हणतो का, नाही, खूप वर्षापूर्वी. मेनी म्हणजे खूप.
आता या लेसनवर तुम्हाला कोणकोणते प्रश्न परीक्षेत विचारू जाऊ शकतात हे आपण पाहायचं आहे। तर रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला असं विचारतील, कोंडीबा वॉज प्लांटिंग अ मँगो ट्री फॉर, आणि कंसात देतील अदर्स हिमसेल्फ। मग कोंडीबा कोणासाठी हे झाड लावत होता? तर ते हे झाड इतरांसाठी लावत होता, तो स्वतःसाठी नव्हता लावत, म्हणून याचे उत्तर अदर्स हे लिहायचे आहे। हाच प्रश्न ट्रू फॉल्ससाठी सुद्धा विचारू जाऊ शकतो। त्यामध्ये पहिला प्रश्न असा येऊ शकतो, कोंडीबा वॉज प्लांटिंग अ मँगो ट्री फॉर हिमसेल्फ, तो हे झाड स्वतःसाठी लावत होता। मग याचं उत्तर काय आपण लिहायचं? फॉल्स। किंवा दुसऱ्या पद्धतीने ट्रू फॉल्स विचारलं जाऊ शकते, कोंडीबा वॉज प्लांटिंग अ मँगो ट्री फॉर अदर्स, मग या ठिकाणी आपण ट्रू असं लिहायचं आहे। आन्सर इन वन सेंटेन्स असं सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। एका वाक्यात या पाठावरचे प्रश्न उत्तरं विचारल्यानंतर ते कशी लिहायची ते आपण पाहूया। त्यामध्ये पहिला प्रश्न विचारू जाऊ शकतो, व्हॉट ट्री वॉज कोंडीबा प्लांटिंग, कोंडीबा कोणतं झाड लावत होता? याचा आन्सर काय येणार आहे? कोंडीबा वॉज प्लांटिंग अ मँगो ट्री, कोंडीबा आंब्याचे झाड लावत होता। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारू जाऊ शकतो, व्हॉट डीड कोंडीबा लुक लाईक, कोंडीबा कसा दिसत होता? मग याचं उत्तर काय येणार? कोंडीबा लुक्ड व्हेरी ओल्ड, कोंडीबा खूप वयस्कर वृद्ध दिसत होता। त्यानंतर तिसरा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला एका वाक्यात, व्हाय वॉज कोंडीबा डिगिंग अ होल, कोंडीबा खड्डा किंवा खळगा का खणत होता? याचं उत्तर येते, कोंडीबा वॉज डिगिंग अ होल टू प्लांट अ मँगो ट्री। अशा प्रकारे या पाठावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात।